आज आपल्या पोलीस सोसायटी मध्ये अति दामन प्रकारचा एक सर्प आढळला आहे. मग कस काय चावती चावत नाही असं नाही, फक्त काय होत नाही चावलं तरी बिनविषारी, पूर्णपणे बिनविषारी, पूर्णपणे बिनविषारी. तुम्ही पाहिला होता काय? मी पाहिला होता. नमस्कार मित्रांनो, आज आपण करमाळ पोलीस लाईनीमध्ये आलो. तर पोलीस कॉन्स्टेबल साहेब आहेत, ते घरामध्ये होते, त्यांना हा साप दिसला, त्यानंतर त्यांनी आपल्याला बोलवलं. तर हा बिनविषारी दामन साप आहे मित्रांनो, याला इंग्लिशमध्ये रॅक्सनेक म्हणतात, मराठीमध्ये दामन आणि हिंदीमध्ये गोडा पछाड. तर हा पूर्णपणे बिनविषारी आहे मित्रांनो, त्याला ओळखण्याची सोपी पद्धत आहे. शेपटीपासून तोंडापर्यंत जाळीदार नक्षी असते, ज्याला काळी बोंडरी असते, आणि तोंडाकडे जाताना ती पुसत पुसत होत जाते, आणि तोंडाखाली उघड्या 3 ते 4 काळ्या रेषा असतात मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. कसल्या रेषा? काळ्या रेषा असतात उभ्या, 3 ते 4 फोटावरच्या खाली, डोळ्याच्या खाली. तोंड शरीरापेक्षा बारीक येतं, याच्यावरून आपण याला ओळखतो. ही दामन आहे. जरी अशा सापाची बाईट झाली तर कृपया करून घाबरून न जाता सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन एखादं किटीचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. आपल्या घराच्या परिसरामध्ये असे साप आढळून आले तर कृपया करून त्यांना मारू नका. साप वाचवा, निसर्ग वाचवा. ते चुकून सुटली दीपक, दोन्ही दीपक निघाला का? किती आता ती घेतल्यापासून चिडली होती. आज आपल्या पोलीस सोसायटी मध्ये असे दामन प्रकारचा एक सर्प आढळला आहे. सर्प मित्राने त्वरित पोलिसांना मदत करून एक अति उत्कृष्ट काम केलेलं आहे. असं काही साप आढळले सर्प मित्र म्हणून किंवा पोलीस म्हणून एक समाजाला एक ही देतो, संदेश देतो की सर्प असे मारू नका. सर्प मित्रांना कॉल करून त्वरित बोलून घ्या, आपला निसर्ग वाचवा. धन्यवाद. बघा